हूं मदन। मदन ए मदनिया खर राशन का बसलेस काय बरोबर झाल्याची तार आली काय? नाही आज मी वाट बघत बसलोय गजर होण्याची। आज मी चारचा गजर लावलाय। चारचा गजर? अरे रोज होणारा गजर बंद करणारा तू आणि आज गजर होण्याची वाट बघत बसलाय आणि तू हे पहाटे चारचा? मला वाटतं काहीतरी भानगड असली पाहिजे मदन। अरे भानगड घातली आली यार। अरे अरे बाबा खरं दिसत नाही मला। कमाल झाली बंड्या जनसेवेचं व्रत घेतलंय मी। जनसेवा नाही का प्रेमसेवा असणार तुझी। मला वाटतं दूध केंद्रावर नक्की कोणीतरी सुंदर पोरगी भेटली असावी तुला। सुंदर सुंदर? अरे नुसती सुंदर काय म्हणजे? अरे तुझ्या त्या लैला जुलियट मस्तानी सगळ्या फिक्या तिच्या पुढं। लैला जुलियट मस्तानी या सगळ्या आता माझ्या झाल्या काय रे? बरं बाबा माझ्या। अरे पण बंड्या अरे पोरगी काय दिसते म्हणून तुला सांगू। क्या बात है गजर झाला। हा 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 गजर झाला। मी दूध घेऊन येतो। अरे नाही नाही जनसेवा हो का थोडी मलाही करू दे ना जनसेवा। अरे नाही पंड्या जनसेवे बरोबर मला मित्रसेवा सुद्धा करायची आहे तर जाऊ दे मला। अरे पण आता कुठे निघालास? 4 वाजता आता पंड्या सगळ्या लोकांच्या बाटल्या गोळा करता करता 5 कधी वाजून जातील कळणार तुझा। मी निघतो। अरे बरं झालं तू बाबा आला। चहाच पाणी उकळून चाललंय मला। दुधाची बाटली दे। दुधाची बाटली? अरे दे लवकर आता बघत काय होणार। दे लवकर कर मदन। काय सगळ्या बाटल्या फुटल्या की रे? काय सांगू का दूध केंद्रावर कोणाच्या तरी बाटलीमध्ये उंदीर सापडला। काय उंदीर? तसं जिवंत। आणि मग रे? मग काय दूध केंद्रावर प्रचंड मोठा मोर्चा दगडफेक ध्रुवचक्री सगळं दूध केंद्र उद्ध्वस्त झालं। चांगली काय जनसेवा आता सगळे म्हणून कोरा चाहत्या। एक दिन के टुकड़े हजार हुए कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा। अरे 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 लेकर दिल के टुकड़े हजार वाला झाले काय तुला? आणि दूध कुठे रे? सगळा पियासो झालाय। म्हणजे बाटल्या फुटल्या। शाबास म्हणजे दुधाची बोम। अरे केंद्रावरती मस्तानी भेटली काय परत तुला? सांगतो काय सगळा पियासो झालाय। म्हणजे काय मस्तानी हिडिंबा भेटली। हिडिंबा? हिडिंबा हो हिडिंबा। हे असं फेंदरलेलं नाक बटबटीत डोळे पुढे आलेले दात असं द्या असू दे। मग तुझे दिलके तुकडे हजार होणार। चल मी निघतोय। दिलके अरे 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 नको रे नको एवढा जीवाला लावून घेऊस। नको तळमळू बा जा ना तुझे शिष्य वाट पाहत असतील। चाललंय ना म्हणजे थांब। काय हा तुझा अपयशी गॉगल तुला पाहत परत नेहमी सारखा गजर बंद करू नकोस। चल उठ। दूध कोण आणणार आहे? तुझ्या त्या जनसेवे बाई घरात दुधाची बोंबा बोंब आहे। बघ 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 बंडा वाटलं मी 3 वर ही खोली जाणतो पण दूध केंद्राचं नाव काढू नको। का मला मळमळते मळमळते? अरे बापरे अरे बायकांना मळमळत ते ऐकलं होतं मी। तुला काय झालं मळमळायला? तुझं खोजून खोजून काहीतरी विचारू नकोस। काय झालं? मला उलटी होईल त्या हिडिंब्याला बघून। हिडिंबा? अरे ते हिडिंबे ते भीमावर सोड। चल दूध आण। बंड्या बंड्या मी काल दूध आणलं होतं। हा दूध आणायची तुझी पाळी आहे। तू जा तू जा। असू दे पण काल मी तुला रात्री काय बजावलं होतं? मला योगाश्रमावर लवकर जायचं फिया आणायचं। चल दूध तू दूध गेलं खड्ड्यात मी नाही जास्त। तू दूध खड्ड्यात जाऊन चालणार नाही मला दूध लागतं। उठ तेव्हा पाहिजे तर असं करूया आपण दोघे मिळून दूध आणूया। बस मी तसं परस्पर योगाश्रमावर जाईल। पंड्या मी त्या दूध केंद्राच्या जवळपास सुद्धा फिरणार नाही। कोपऱ्यावर उभा राहील तिथं तुला बाटली आणून द्यायला लागेल। याच्या पुढे मी येणार नाही। तू बाटली घेऊन ये। बर बाबा बाटली मी घेऊन येतो पण ह्याच्या पुढे तू जायचं नाही। इथेच थांब आलो मी बाटली घेऊन। Mm-hmm.
नको रे काय तू म्हणतोस की हिडिंबा नाहीये तू परवा सांगत होतास ना तीच पोरगी असेल बघ 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 तरी तिला आणि वाटली इकडे तू पण येवायच ना इकडे 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 ये तिचं फुकट वाटप केंद्र नाही हे पैसे घ्या चला जा स्वर्गात जाणार आहे तर नरकात जा मला द्यायचा चहा अरे अरे
दूध कुठे येत नाही गायीला दूध दिलं नाही काय? अरे म्हणजे काय गाय नवीन आहे ना आणि त्यातून भुजरी सारखी लाथा मारते रे घालायचंच. काही काही गायी अशाच असतात अजिबात पाठ अंगाला हात लावू देत नाहीत. तरी पण भांड्या आपण हटणार नाही ना मॅडम. पाणी मारत राहणार शबास. पण हे लाथा गाव नको लांबलं पाणी मार. हे घ्या परवाचं पुस्तक आणि मला जर पुस्तकांची लिस्ट द्या. नको नको मला मासिक नको. मला ते माझं पुस्तक द्या. तुमच्याकडे हे पुस्तक आहे का? कोणतं? हाऊ टू मेक लव्ह म्हणजे प्रेम कसं करावं. नाही ते दुसऱ्या नेलं. नेलंय का? अच्छा पण हे तरी आहे का पहिलं प्रेम तुम्ही वाचलं का? छान पुस्तक आहे. अहो तुम्ही मला माझं ते पुस्तक देता ना. नाव काय म्हणाल? तुझी माझी प्रीत. तुझी माझी प्रीत. वा छान नाव आहे. कादंबरी आहे की कथा संग्रह? काव्य संग्रह. काव्य संग्रह. पण ते तुमच्याकडे प्रेम रोग आहे का? ते पिक्चर आहे पुस्तक म्हणे. मला म्हटलं पुस्तक. मला माझं पुस्तक देता ना? मला एक कॉपी द्यावं. अहो एकच प्रत आहे त्यांनी पहिल्यांदा मागितले. अच्छा मग त्यांना जाऊ. मी काय म्हणतो तुम्ही ते वाचून घ्या. तुमचं वाचून झाल्यानंतर दूध केंद्रावर घेऊन जाईन मी माझ्यासाठी. तुझी माझी प्रीत. नाव काय म्हणाल तू? तुझी माझी प्रीत. त्यांचं म्हणाल तो? त्यांचं प्रिया देशमुख. प्रिया देशमुख. Oh.